देवेंद्र फडणवीस यांची टर्म एकोणीसशे नव्याण्णव नौ साली सुरू झाली एकनाथ शिंदे यांची टर्म दोन हजार चार साली सुरू झाली या सर्वांमध्ये विधानसभेत सिनियर मी आहे कारण मी एकोणीसशे नव्वदच्या बॅचचा आहे हे सर्व माझ्या नंतरच्या बॅचचे आहेत पण हे सर्व माझ्या पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे आम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात अशी टीका उद्धव ठाकरे आमच्यावर करत होते आज त्यांच्यावरच ही परिस्थिती आली आहे त्यांना दिल्लीत तीन दिवस वणवण भटकत काँग्रेस नेत्यांची मनधरणी करावी लागतीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक अध्यायाचा हा चिंताजनक प्रवास आहे अशी टीका राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्यावर नागपुरात बोलताना केली आहे पूजा चव्हाण नावाच्या तरुणीनं फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका भाजप नेत्या चित्रावाघ यांनी दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं केलेल्या टिप्पणीवरून चित्रावाघ यांच्यावर टीका होती याला आता चित्रावाघ यांनीही प्रत्युत्तर दिले। हे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरूच असून हे प्रकरण मागं घेण्याच्या सूचना आपण वकिलांना दिल्या नसल्याचं चित्रावाघ यांनी स्पष्ट केलंय लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे एकतीस खासदार निवडून आलेत त्यापैकी एकही उमेदवार गरीब नाही त्यावेळी जरांगे पाटील यांनी पाडण्याची भूमिका घेतली होती तर आगामी विधानसभा निवडणुकीत ते दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार असल्याचं सांगतायत त्यांची भूमिका चौदा किंवा एकोणतीस ऑगस्टला ते जाहीर करणार असल्याचं त्यांनीच सांगितलंय त्यांनी निवडणूक लढवावीस त्यांच्यामुळे राजकारणात चांगली धार येईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा निवडून तर मराठाच येणार अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तोफ डागली मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे शरद पवार यांचेच माणूस असल्याची टीका होत असताना जरांगे यांनी पवारांवर तोफ डागली हे विशेष